पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांत डोक्याने निर्णय घ्या, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आमासनी शब्द दिलाय म्हणून तो पाळायलाच पाहिजे असं काही नाही। मी नाही मोडणार माझा शब्द। हो म्हणाला शब्द पाळावं लागेल। माझा जीव गेला का नाही तर मी माझा शब्द पाळणार आहे। लावा उसळलाय, थंड होऊ दे त्यांना। आम्हाला विचारलंय बिगर काय बी करायचं नाही। आम्ही घातलेला घाट उधळून लावायचा नाही, कळलं? जमतंय बरं वाटतंय का आता? हो थोडस। जास्त ताण देऊ नको। नाही बाबा। अधिपतींनी तुला शाळेत कशासाठी बोलवलं होत? काही कळलंच नाही। म्हणजे? म्हणजे बोलणंच झालं नाही। असं कसं? बघा ना। मग आता? आता काय? अहो त्या दिवशी मला वाटलं त्यांना शाळेबद्दल मुलांबद्दल काहीतरी बोलायचं असेल म्हणून मी घाईघाईने शाळेत गेले, पण त्यांना अर्जंट काम आलं म्हणून तेच निघून गेले। ठीक आहे, जे व्हायचं ते झालं, त्याला इलाज काहीच नाहीये। तसे माणूस म्हणून वाईट नाही येत ते। कोण? अधिपती। अगं मीही तुला हेच सांगत होतो, शिक्षण मिळणं न मिळणं हे नशिबात असावं लागतं, पण माणूस म्हणून चांगलं असणं हे रक्तात असावं लागतं। बरोबर आहे तुमचं। आणि मला असं वाटतं की मी त्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे, म्हणजे त्यांना कळवा ना कळो पण शाळेसाठी मुलांसाठी काही चांगले निर्णय ते नक्कीच घेऊ शकतात। अर्थात? अगं ज्यांच्या हातात सत्ता असते ना त्यांना असंच नीट समजवावं लागतं। आणि आता तेच करेन मी। म्हणजे शाळेचं मुलांचं कल्याण होणार असेल तर माझं त्यांच्याबद्दलचं मत बाजूला ठेवून मी चांगली वागू शकते त्यांच्याशी। वा उत्तम निर्णय घेतलास, हे असंच व्हायला हवं। बाबा पैशांबद्दल फोन करू का त्यांना आता? नको आता नको, उद्या सकाळी कर। मलाही तेच वाटत होत। हॅलो। हा अरे लग्न आधीच ठरलं होत, साखरपुडाच फक्त। चंचे अगं झाली काय तयारी? झाली ताई येईल बट का आता? हा ठोकर आहोत। फुलं आहेत ना? हो आहेत। समजा आणलं सह उदबत्त घ्या। हा समजा काय? ह्याला बी लाव, त्याला बी लाव, लाव लाव लाव। अरे वा, आज समजी तयारी तू केलीस की काय? वय दिसणं नाही वागणं महत्वाचं, आणि या घरासाठी पाहिजे ती समद करून मी। तर मग आज आरती तूच कर। नाही मावशे, तो हक्क माझा नाही।
देवीच्या पूजेला माझा हात भर लागल, पण तो मान तुझा आहे माझी लायकी नाही. गुणाची ग माझी बायती, तुझ्याशिवाय या घराला दुसरी कोणी भी सून म्हणून शोभणार नाही. दुर्गे हा आधिपती ताई सकाळपासून खोलीच्या बाहेरच आले नाहीत बघ. आधिपती मी बोलवू नानू. हा नाही ना, आजवर त्याने कधी आरती चुकवली नाही. येतील. गुड मॉर्निंग अधिपती. ए सकाळ सकाळ असलं काहीतरी उगाच कॅसेट वाजवायचं नाही माझ्यासमोर. मॉर्निंग फिरनिंग तर सगळ्या. अधिपती पण गुड मॉर्निंग मॉर्निंग त्यालाच म्हणतात ना. वाढपणा करू नको उगाच तू माझ्यासमोर. मॉर्निंग खराब करू नको माझी उगाच तू. अधिपती पण हे असलं काही फॅड नकोच आहे ना आपल्याला आईसाहेब घरामध्ये. बर चला चला आरती करूया. हा चला करू. अगं ज्यांच्या हातात सत्ता असते ना त्यांना असंच नीट समजवावं लागतं. म्हणजे शाळेचं मुलांचं कल्याण होणार असेल तर माझं त्यांच्याबद्दलचं मत बाजूला ठेवून मी चांगली वागू शकते त्यांच्याशी. काय ग काय झालं? अधिपतींनी फोन कट केला. अगं पुन्हा एकदा कर फोन. दोन वेळा केला बाबा तरी कट केला त्यांनी. अगं कामात असतील काही तरी. करतील ते फोन. बाबा आपल्याला जास्त वेळ पैसे ठेवता येणार नाहीत आपल्याकडे. लवकरात लवकर परत करावे लागणार आहेत. अर्थात पण त्यांचा कॉन्टॅक्ट तर होऊ दे. अक्षुबाळा कमलरावांच्या बाबांचा फोन आला होता. त्यांनी पत्रिकेचं डिझाईन पाठवलं आहे. आपल्या DTPवाल्याबरोबर बोलणं झालं आहे. तो पण डिझाईन घेऊन येतो आहे. आईने त्या बस्तावाल्याला फोन केला होता. आता घाई करायला पाहिजे. अगं वेळ थोडा आणि सोंग फार अशी अवस्था झाली. हे बघ मांडववाल्याचा फोन आला.
हॅलो मॅडम तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवा लागेल. करा तुम्ही तक्रार, काय प्रॉब्लेम नाही. आता काय चूक आहे तर आहे ना, काय जी काय शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. जे काय असेल जा तुम्ही, पण तुम्हाला काही लागलं तर कळवू शिला नव्हतं मी. हो काळजी घ्या तुम्ही मासरंगे. हो हॅलो. हा हॅलो मासरंगे बोला की. गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग तर गुड झालीच हो. तुम्हाला नेहमी गुड मॉर्निंग. काय एवढं सकाळी सकाळी फोन कराल तसा? काय प्रॉब्लेम नाही ना? गेला का तुम्ही घरला? त्रास बीस व्हायला नाही ना? नाही नाही काही त्रास नाही, ठीक आहे मी. आणि कालच आले घरी. हा बेस्ट, चालतं फिरतं येत आहे ना का? हा म्हणजे थोडी लंगडती आहे पण होईन एक दोन दिवसात बरी. सॉरी हो, सॉरी, पण तुम्ही काळजी घ्या. आणि तुम्हाला काय वाटेल ते लागलं ना मला तुम्ही लगेच फोन करा. काय खरं सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला लंगडायला लागले राव. अहो असं काही नाही, माझी चूक होती. मी म्हणलं ना, मी खरं सांगू काय तुम्हाला, म्हणजे आता फोनवर तुमचा आवाज ऐकायला लागले की नाही, एकदम असं कानाला गोड वाटते माहिती काय, असं कोकिळ कुहू कुहू केल्यावानी. कोकिळ कोकिळ कुहू कुहू करतो, कोकिळा करत नाही. होय काय? आतापर्यंत मी समजत होतो कोकिळाच करत्यात काय. आणि मग ते एखादी चांगलं गाणारी बाई असेल तर त्याला लोक कोकिळा म्हणतात, ते कसं काय मग? अज्ञान, अज्ञान आहे ते. बघा कोकिळ कुहू कुहू करतो आणि मुळात तो माणसाचं मनोरंजन व्हावं म्हणून गात नाही, तो कॉल असतो परस्परांशी, इकोसिस्टीम मध्ये. कशात? जाऊ दे, तो मोठा विषय, आपण नंतर बोलूया. विषय एवढा अभ्यासपूर्ण विषय तुम्हीच काढणार हो? आत्ता वाटा लागले मास्टरिंग बाईं संग बोलायला लागले म्हणून. मग इतका वेळ काय कोकिळेशी बोलत होतात? कोकिळ आणलं सोडा तुम्ही जमिनीवर लगेच पाठच्या दिवशी. नाही पण खरं सांग काय, सकाळी सकाळी तुमचा आवाज ऐकून खरंच लई भारी वाटले. बरं ऐका, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही ना तुम्ही असं वागत जाऊ नका, मला नाही आवडत. आणि खर तर मला तुमच्याशी भांडण्याची अजिबात इच्छा नाहीये. हे बघा, मी तुमच्या शाळेत काम करते बरोबर, मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट आहे. तुम्ही मितालीसाठी जे केलं ते माझ्यासाठी खरंच खूप होत. पण तुम्ही हॅलो हॅलो. हा हा बोला की. ऐकलोय. मग गप्प का? नाही नाही ऐकलोय ऐकलोय. अहो मग बोला काहीतरी. नाही नाही मला तुमचा आत्ताचा मुद्दा काय कळला नाही. म्हणजे नेहमी तुम्ही कसं मुद्द्याला धरून बोलताय ना एकदम मुद्देशीर. मी आत्ता मगादर विचार करतोय तुमचा नक्की मुद्दा काय आहे. अहो मी मुद्द्याचाच बोलतेय, पण तुम्ही काहीतरी हा हू काहीतरी करा. अहो आता तुम्ही बोलताना हा हू आणि कुठं करू मधी. मी खरं सांगू काय, तुम्ही बोलायला लागला का नाही चप्पत, मला असं वाटतं की आंबाबाईच्या मंदिरात आरती चालू आहे माहिती आहे. आरती चालू असताना उगाच आडग्यावानी हा हो करून खोडाकुट घालायचं म्हणलं. तुम्ही ना उपमा आणि अलंकार खूप वापरता. नाही लय नाही, एक बारीक मती ती नाही तेवढी गळ्यात आणि
सूर्याचं लॉकेट आहे ते आमच्या आई साहेबांनी लय आग्रह केला लहान असताना, म्हणजे मी लहान असताना म्हणताना ते घातलेलं आहे. बाकी काय लय अलंकार काय घालायचे आपल्याला काही की नाही? हो ते अलंकार नाही. मग कसा अलंकार? जाऊ दे, तुम्हाला नाही करणार. मी आता जरा मुद्द्याचंच बोलते. तेच म्हणाले तर मी मुद्द्याच बोला तर. हा मला सांगा, तुम्ही का भरलत माझं बिल? कशाच कशाच काय आता हॉस्पिटलच? जाऊ दे घ्या, त्याला काय होते हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. आता सकाळ सकाळ कुठे प्रश्न म्हणजे खेळत बसताय मास्तरीन भाई, आराम करा. हो मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? तुम्ही आताच म्हणलं होतं बरं काय भांडणार नाही तुम्ही माझ्या संग, म्हणून तुम्हीच भांडायला लागलाय आता बरं. म्हणून तुम्ही काही बोलणार? काही काय, मी म्हटलं आराम करा, त्याच्यात काही काय बोललो काय मी? तो वेगळा विषय, तो विषय झाला. आता हा दुसरा विषय. नित्य विषय. कॉल चालू आहे का वर्ग चालू आहे तेच कळेल मला. तुम्ही समजायचं ते समजा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय का भरलत बिल? बर भरलं ते भरलं, जास्तीच भरलं. मला एक सांगा, तुमच्या घरी काय पैशाचं झाड उगवलंय का? झाडबीड काय नाही पैशाचं, पण आपण शेवटी शेतकरी आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे नाही सगळे. नाही, तुम्ही आता मुद्दा सोडून बोलू नका. मला सांगा, जास्तीचं बिल का भरलं? अहो माझी चूक होती म्हणताना भरलं. अहो तुमची चूक नव्हती, माझी चूक होती. मी तुम्हाला सांगितलं ना, स्टेटमेंट पण दिलं ना. बरं आता जाऊ द्या. जाऊ द्या, असं कसं जाऊ द्या? नाही सांगा सांगा मला, जास्तीचं बिल का भरलं? अहो कमी जास्तीला पैसे असून देत म्हणून ठेवले होते, आणि तुमच्यावर कशाला बोजा उगवत? बोजा माझ्यावर कसला ओझ? आता हॉस्पिटलमध्ये गेलीये म्हणल्यावर मी बिल भरणारच ना. बर बिल झालं होतं 9852 आणि तुम्ही किती दिले? 1,00,000. जाऊ द्या, असू दे, सोडा. असू द्या, अहो एवढ्या पैशांची तिथे गरज नव्हती. असं नका करत जाऊ तुम्ही. मी ना जरा तुमच्याशी शांतपणे नीट बोलायचं ठरवलं ना की तुम्ही असं काहीतरी वागता आणि मग डोकं फिरतं माझं. हो असं करू नका, आधीच पाय मोडलाय, डोकं बी मोडून घेऊन हवे, फिरवून घेऊ नका. हे बघा, तुम्ही माझ्याकडे या आणि पैसे घेऊन जा आजच्या आज. राहून दिलो? नाही, हिशोबाने होऊ द्या सगळं. माझ्याकडे पैसे आहेत, ते तुम्ही घेऊन जा. राहून देईल ते पैसे? अहो तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? राहू द्या काय, तुमच्या पैशांचं मी काय करू? तुमचं आमचं काय करायला आहे? लक्ष्मी सगळ्यांची सारखीच असते का? तुमची लक्ष्मी तुमच्याकडे ठेवा, ते रास्त आहे. मग आम्ही म्हणतो काय, तुमची सरस्वती तुमच्याकडे ठेवा. तुम्ही वाटताय ज्ञान ते घेतो ना आम्ही गपगुमान. मी कधी वाटलं हो तुम्हाला ज्ञान? भेटलं की चालूच करता की तुम्ही टांबट टांबट ज्ञान वाटायला, नुसता बुक्का पाडताय की समोरच्या. आत्ताच म्हणला नाही तुम्ही काय कोकिळा नाही कोकिळ पुहू पुहू करतोय म्हणला नाही तुम्ही. मास्तरीन भाई मला कसलं वाईट वाटलं माहिती आहे काय? एवढी वर्ष मी समजत होतो, माझा समज होता, त्याला तुम्ही हे दिलं, छेद दिला हो. मला खरंच वाईट वाटलं. मी आतापर्यंत म्हणत होतो गोड गळ्याची बाई म्हणजे कोकिळा, तुम्ही काय तर सांगून ठेवलं, माझं लई हे झालं माहिती आहे. तुम्ही आता म्हणाय पाहिजे तुम्हाला, नाही तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा, मला काय वट्ट गरज नाही तुमच्या ज्ञानाची. मी म्हणलं काय नाही, मी गप गुमान ज्ञान घेतलं का नाही? मग माझा पैसा तुम्ही घेतला तर काय प्रॉब्लेम होतो काय? आणि काल पण तुम्ही काय ते ज्ञान सांगितलं की मला मानस सरोवर काय सांगितलं, मानस काय म्हणता की मानस? मानसोपचार तज्ञ, आणि ते तुमच्या भल्यासाठी सांगितलं मी. हा मग आमच्या लक्ष्मीनं काय तुमचं भलं होणार नाही. हॅलो ऐकायला येत ना? हॅलो तुम्ही बोलताना जराही विचार करत नाही ना? करती की तरी असं बोलता म्हणजे? माफ करा, मी जरा कठोरच बोलते आता. हे बघा मला माहिती आहे तुमचं शिक्षण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बोलण्याची पोच नाहीये. पण तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे सरस्वती आहे आणि लक्ष्मी पण. तुमच्याकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती नाहीये, अर्थात तुम्हाला सरस्वती नकोच आहे हा भाग वेगळा. पण कसं आहे ना, सरस्वती असली ना की लक्ष्मीचा मान कसा ठेवायचा हे कळतं, जे तुम्हाला कळत नाही. तुम्ही पैसे वाटता उधळता, लक्ष्मीचा अपमान करता, असं नका करत जाऊ. तुम्हाला जे वाटतं ना की पैसे असे उधळले लोकांवर की त्यांचं भलं होतं, तसं नसतं. काही लोकांचा स्वाभिमान दुखावला जातो, वाईट वाटतं त्यांना, आवडत नाही. आणि हे बघा, माझ्यावर पैसे खर्च करण्याची माझी ऐपत आहे,
तुम्ही माझ्यावर पैसे खर्च करावे असं मला नाही वाटत आणि मला पटतही नाही ते. आणि तसंही तुमच्याशी भांडण्याचे मुद्दे मला आता कमी करायचे आहेत. त्यामुळे प्लीज तुमचे संपूर्ण 1,00,000 माझ्याकडे आहेत ते तुम्ही घेऊन जा. आता आमच्या घरी गडबड असणारे, लोकांची ये जा असणारे, तुमच्या पैशांना काही झालं ते हरवले तर मग परत मला भुर्दंड पडेल. त्यामुळे तुम्ही घेऊन जा पैसे लवकरात लवकर. ओ ओ ऐका ऐका ओ मास्टरी बेल बोलला तुम्ही, ऐका माझं जरा ऐकून घ्या. नाही 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 आता तुम्ही माझं ऐका, मला आजच्या आज भेटा. आणि आणि का पैसे घेऊन जा. अहो एवढी काय घाई आहे, आणि मला आज जमणार नाही, मी आज जरा बिझी आहे. ठीक, मी तुमच्या घरी येऊन पैसे परत करते. ओ ओ घरला येऊ नका, घरला येऊ नका, तेवढं मात्र करू नका. तुम्ही पैसे राहू देत घेऊ तुमच्याकडे, तेवढ्यानं काय व्हायला लागलं, राहू दे तुमच्याकडे. अहो मला नकोय तुमचे पैसे, मी काय करू ते ठेवून. एक काम करा, मला सांगा मी घरी कोणाकडे पैसे देऊ, मी देते. नाही 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 घरला येऊ नका तुम्ही, इथं घरला आला तर भूकंप होईल. ते पैशाचं काय ते मी तुम्हाला भेटतो, हा भेटून मग आपण सोडूया तो विषय. आत्ताच्या आत्ता सोडवा. आणि बघा मी घरी आले तर मग भुवनेश्वरी मॅडम नाही कळेल माझ्या ऍक्सिडेंटचं. हो मास्तरीन भाई जरा तुम्ही जरा जरा दमान घ्या. काय एवढा काय विषय मला सांगा, पैशाचा विषय नाही, लई मोठा विषय नाही येतो आमच्यासाठी, आपण पिटवून टाकूया. त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय, मी नको म्हणालो तर काय धमक्या द्यालाय तुम्ही. भुवनेश्वरी मॅडम असणी ऍक्सिडेंटचं कळलं तर म्हणजे मास्तरीन घरी येण्याची धमकी देते, ते पण पैशासाठी. तिची एवढी हिंमत.